नमस्कार, मराठी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण या चित्रपट विषयाशी बोलत आहोत ज्याचं नाव आहे पावनखिंड. पावनखिंड या विषयावरती दोन चित्रपट येऊन ठेपले आहेत, पण आता त्यांची अजून रिलीज झालेली नाही आहे. रिलीज 2021 ते 2022 या दरम्यान होईल. पण या चित्रपटाचा विषय हा प्रत्येकाच्या हृदयस्थानी आहे. हा चित्रपट आपल्याला आपल्या इतिहासात घेऊन जाईल, पण त्यापेक्षाही जास्त आपल्याला स्वराज्याची आणि आपल्या मावळ्यांच्या शौर्याची आठवण करून देईल. पावनखिंड या जो विषयावरती आपण बोलायला गेलो तर हा विषय नाही, हा आपल्या इतिहासातलं एक मोठं बलिदान आहे. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता. छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढ्यात सोडवायला तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला, त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्धी जोहर यास तहाची बोलणी करण्यास गुंतवून ठेवलं. छत्रपतींना पन्हाळ्यावरून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यास ठार केले. तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यावर सिद्धीने सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले. अशा वेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाही तोवर ही खिंड लढवली जाईल असं सांगितलं. घोडखिंडीत अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू पुलाजी संभाजी जाधव बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला. महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा आवाज ऐकल्यानंतर समाधानाने आपला जीव सोडला. या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच म्हणजे 300 मावळे कामी आले, तर मसूदचे जवळपास 3000 सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाले. हा इतिहास आपल्याला या चित्रपटांमार्फत बघावयास मिळेल. तर नक्की या चित्रपटांना तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा. आपल्या इतिहासात एक बलिदान झालं होतं, त्या बलिदानाला नक्की बघा आणि आपल्या मराठ्यांच्या शौर्याला एक नम्र सलामी द्या. धन्यवाद. जर काही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मराठी रिव्ह्यू चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन असंच मिळत राहील. धन्यवाद.